म्हणजे अरे तुकाराम महाराज म्हटलंच आहे का ठेवले आनंद तैसे जे रावे चित्ती असं द्यावे समाधान. तुम्हाला सांगतो पण हे समाधान माझ्या बापाला कधीच नाही भेटलं. जेव्हा माझा जन्म झाला ते मला पाहायला आले म्हणले अरे 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 हे काय घडलं आपल्या. थोडी जास्त मेहनत केली असती तर किती चांगलं केलं होतं. तेव्हा तुम्हाला सांगतो माझ्या आईनं ते समजावलं म्हणले जाऊ द्या नया आई या ठिकाणी मी नेता आहे तुमच्या काय समस्या असतील ते मला सांगा. कारण नेता आहे मी नेता आता सांगितलं मी नेता आहे. अरे याले कोणी नेता काय इथून. अरे नेता नेता तसा नेता नाही तसा नेता नाही माझं नाव आहे नेता. नाव नेता नाव नेता नेत्रदीप तावडे. सर सर तुम्ही मला अजिबात आवडत नाही. पण तू तरी मला कुठे आवडतो रे. का मी का नाही आवडत. तू काय सनी लिओन आहेस. अरे तू सनी लिओन आहे असं लिओन जर दिलं तरी तुम्हाला आवडणार नाही. कोण आहेस तू. सर मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे ज्युनियर. खून अब बता इसमें से सीनियर कौन सा है जूनियर कौन सा है बता. क्या कर रहा है वो देख देख वो देख ये डबे वाली भाई क्या लो क्या जादू लाई बर्फी लाई केला लाई क्या मिठू लाई क्या लाई. अंबा बर्फी. अंबा बर्फी और ये क्या साथ में नया है यहाँ. क्या बोल रहा था तू. सॉरी सॉरी सर. अबे इथं काय लागलं ते सांग. सर मला मला नेता व्हायचंय. नेता व्हायचंय तुले. ओके मिठू मग मला सांग तुले काय येते. ते झालं आताच. ते आताच झालं. ते नाही चालणार. राजकारणातलं काय येते सांग. मेरे नसीब में हूँ तेरे नहीं तेरे नसीब में हूँ के. अबे मेरे अबे ओ ये काय है. नया है यह नया. अबे अबे इथं कसा काय आला ते सांग. मी ना तुमच्या विरोधात उभा राहणार आहे आता. खूप सहन केलं आम्ही. चला मर मर आम्ही मरायचं आणि तिकीट तुमच्या खिशात आणि आमच्या खिशात काय. हे काय आमच्या खिशात काय घंटा. आता अपक्ष म्हणून मी उभा राहणार आहे. मग हे तूच ठरवलंयस. ह्याला पाहिले अवकात पाहिली याची. अरे गावात हा जनावराच्या मांग जात होता. राजकारणाच्या कळपात याले मेळ आणलं आणि हा आता मायावर शिंग उगारून राहिला. मी जनावर फिरवतो. याचं पंक्चरचं दुकान होतं माहित आहे. पंक्चर काढतो हा. तुझी हवास टाईप करतो बघ मी जिंकले. अबे ठीक आहे ना मग. अरे अरे एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न पाहू शकते तर पंक्चरवाला का म्हणून नाही बा. मग सांगतो गावातल्या बायका नदीवर धुणं धुवायला गेला का हा त्याच्या मांग जात होता. पण आमच्या पक्षानं आमच्या प्रशानं प्रत्येकाच्या घरात नळ लावला त्यामुळे बायका घरातच धुणं धुवायला लागल्या त्यामुळे मजबूरने यानं लग्न केलं. अरे मी लग्न केलं आणि प्रामाणिक तरी राहिलो. तुझ्यासारखं हिला बघ तिला बघ असं नाही केलं मी. कळलं ना. आपण शुद्ध चरित्राचा माणूस आहे. शुद्ध चरित्राचा माणूस आहे मी. शुद्ध बोलता पण येत नाही तुम्हाला. आहे ना.
सांगू? हा सांग, कोण सांग? वत्सलबाई. तुला पण समजलं ते? राजकारणात हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला समजतच नाही ना, राजकारणात मतदान सोडून बाकी काहीच गुप्त राहत नाही रे. सांगू ना, मग सांगू ना. हा माझ्या विरुद्ध झालेला कट आहे. नाही नाही, हे वाक्य कट आहे. मग ठीक आहे, माझ्याबद्दल गैरसमज पसरवणार नो जनता. गैरसमज? हा मग. की गैरसंबंध? काय गैरसंबंध? कुठे गेलो मी? काय गैरसंबंध? तू खाजगी मध्ये बोलला होतास ना त्या वत्सलाबाईंशी गुलुगुलू, त्याचं फुटेज आहे माझ्या मोबाईल मध्ये. हा फुटेज? हा फुटेज. अबे समोर कोण बसला आहे? एवढे महान कॅमेरामन दिग्दर्शक बसलेले आहे आणि 2500 चायनीज मोबाईल मध्ये काढलेल्या फोटोले फुटेज. बुद्धी पहा, बुद्धी पहा. कशाली काही म्हणत का? वत्सलाबाईंचं सांगा काय ते. मी वचन देतो की समाजातील तळागाळातल्या लोकांच्या उद्धारासाठी वत्सलाबाईला मी द्वितीय पत्नी म्हणून स्वीकार करतो. आता काय मुद्दा तुझ्याकडे? काय आहे मुद्दा तुझ्याकडे? काहीच. पण मला सांगा, दोन पेक्षा जास्त अपत्य आहे तुम्हाला, मग तुम्ही कसे उभे राहिलात? अरे पागल झाला का मिठू तू? मला सांग, दुसऱ्या टायमाला मला जुळ झालं त्यात माझा दोष आहे का? हा एकदम जुळ झालं ना राव, तरी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलं होतं का हे दोघं एकखट्टे आले त्यामुळे यांना एक धरावा. त्यामुळे त्यांनी तसं केलेलं आहे. तुम्हाला हे आमचे फालतू धंदे दिसतात पण आम्ही समाजासाठी काय केलंय आमच्या पक्षानं ते दिसत नाही. काय केलं तुम्ही? अरे तरुण महिलांसाठी रात्रीच्या शाळा भरतो आम्ही. तिथे काय शाळा चालतात ते माहिती आहे मला. शांत बसा. अरे उद्यान काढलं मी, उद्यान, पप उद्यान. त्याच्या बापाचं नाव आहे पप्पू पंक्चरवाला उद्यान. आम्ही आम्ही हे लावलंय, शौचालय बांधले. अहो लोकांना उपाशी ठेवता तुम्ही, मग त्यांना शौचालयाचा उपयोग काय? वा वा वा. अरे पण बांधून ठेवले ना, आज ना उद्या पोट भरतील लोकांची. अरे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारे तुम्ही रे. हलकट आहेस तू, तू नालायक आहेस. तू पाजी बदमाश आहेस. तू बेसरम आहेस. तू हलकट आहेस. तू नालायक. तू बोल बोल. येऊ दे येऊ दे येऊ दे. तू बोल बोल. आई म्हणते जो बोलतो तोच असतो. अरे अरे हे काय? नया है यह, नया है यह. अबे नालायका, अबे नालायका. नया है नया नया है असं म्हणून चालणार नाही. नया काहीतरी दिलं पाहिजे आपण. हा अबे नुसतं बाटली बदलून चालणार नाही, तर त्याच्यातली औषध पण बदलली पाहिजे. हा हा संजय भाऊ तुम्हाला सांगतो, म्हणजे मागच्या सीझन पासून ह्याचं तोंड पाहून पाहून ना एकदम चेक मेट झालंय. हो मी पण. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आम्हाला लढ म्हणा आणि मग पहा आम्ही कशी नवीन कॉमेडीची दुनियादारी करतो. तो एकदम गोलमाल 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 गोलमाल. नाही हे नाही मिक्स होत मध्ये. अरे मार्क त्या पण देणार नाही. आता पहा तुम्ही, आम्ही तुम्हाला असं नवीन ढंगात काहीतरी कॉमेडी करून दाखवतो की नाही. आता वचन देतो तुम्हाला, आम्ही नवीन काहीतरी करून दाखवणार. हा तू दुसरा पार्टनर बघ, मी दुसरा पार्टनर बघ. चला टेन्शन नाही.